नमस्कार, इन बीसीएन के दर्शकों का हम इस खास मुलाकात में स्वागत करते हैं। मैं हूं रत्नाकर और आज इस खास मुलाकात में हमारे पास में नागपुर के युवा नेता है, शिवसेना के गठ नेता किशोर कुमेरे जी, जिनका मैं स्टूडियो में स्वागत करता हूं। किशोर जी, बहुत बहुत स्वागत है। स्थिति कुछ अच्छी नहीं है सर नागपुर की। कोरोना से हम सब जूझ रहे हैं, आंकड़े दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं और राजनीति भी चरम पर है। और इसी बीच आपको स्टूडियो में बुलाने के पीछे का एक कारण भी यह है कि आपने अभी अभी मुख्यमंत्री महोदय को एक पत्र लिखा है। उस पत्र के माध्यम से आपने उनसे निवेदन किया है कि तुकाराम मुंडे जी जो थे अपने नागपुर महानगर पालिका के कमिश्नर, उनको वापस नागपुर भेज दिया जाए। तो क्या मकसद था ये सब करने के पीछे? जेव्हा तुकाराम मुंडे आपल्या नागपूरमध्ये आले बरोबर, तर त्यांचं जे नाव होतं अतिशय शिस्तप्रिय अधिकारी आहे आणि त्याच पद्धतीने त्यांची कामाची सुरुवात झाली आणि ते आपल्या शहरामध्ये दिसायलाही मिळालं। आणि आपल्यामध्ये ह्या कोरोना रुग्णाची जी स्थिती होती जेव्हा मुंडे साहेब होते तेव्हा अतिशय नियंत्रणात ती रुग्णाची संख्या होती, म्हणजे जवळपास त्यांची 26 तारखेला बदली झाली, मग त्यापर्यंत ॲव्हरेज जर पकडला गेला आपण तर 20,000 फक्त रुग्ण आपल्यामध्ये शहरात होते। कुठे ना कुठे एक आकडे जे वाढायचे ते एका लिमिटमध्ये वाढायचे, म्हणजे आपण असं म्हणू की नियंत्रणात होते रुग्णाची संख्या। त्यानंतर जी व्यवस्था होती, प्रशासनिक व्यवस्था होती, ते अतिशय चांगल्या रीतीने कार्य करत होती। आणि आज जर आपण त्याच्या तुलनेमध्ये बघितलं, एक 20-25 दिवसाच्या या जेव्हापासून ते गेले त्याच्यामध्ये जर फरक बघितला तर दुपटीचं ॲव्हरेज संख्या वाढलेली आहे रुग्णाची। बरोबर आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात नियंत्रण जे आहे ते नियंत्रण होत नाही आहे, रुग्णांची संख्या वाढलेली आहे। आपण असं समजून चालू आहे का की प्रशासन, सरकार आणि नागरिक यांचा आता कुठे समन्वय दिसत नाही? एकदम बरोबर, तर म्हणजे संख्याही वाढून गेली आणि त्यामध्ये जसं आपण जे प्रशासनाकडे जसं काम करत होते जशी व्यवस्था होती ते आज या ठिकाणी दिसत नाही आहे। आणि प्रचंड लोकांच्या जे सामान्य जनता आहे याचे प्रचंड लोकांचे हाल होत आहे, कोणी काय करावं कोणी काय नाही करावं किंवा कसं करावं अशा प्रकारची लोकांची मानसिकता आणि मोठं दुर्दैवासारखं ह्या परिस्थितीत काम होऊन गेलं आहे। आणि म्हणूनच ते होते तेव्हा व्यवस्थित नियंत्रणात याचे रुग्ण होते आणि आज नाही आहे। म्हणूनच मी माननीय मुख्यमंत्री यांना या शहराच्या वतीने माजी उपमहापौर म्हणून मी निवेदन दिलं आहे की या कोविडचं चार्ज किंवा त्यांना याची संपूर्ण नागपूर शहराची माहिती त्यांना आहे, ते आधी होते आणि हे व्यवस्थित त्यांनी हँडलही केलं होतं त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे। म्हणून या अशा परिस्थितीमध्ये त्यांना इथेच माहिती असल्या कारणाने त्यांना इथेच परत याचा चार्ज म्हणावं किंवा एक वेगळं सेपरेट म्हणून त्यांना हे सांभाळण्यासाठी इथं द्यावं अशी मी विनंती। म्हणजे नागपूरची परिस्थिती सुधारण्यासाठी मुंडे साहेबांचा हातभार लागू शकतो अशी अशी असा तुमचा विश्वास आहे? असं मग असं जर होतं की ज्या काळामध्ये मुंडे नागपुरामध्ये होते त्या काळामध्ये काय त्यांना इतका विरोध करण्यात आला, याच्या मागचे कारण मीमांसा तुम्ही कशी कराल? या शहराच्या जनतेला आणि सर्वांनाच माहिती आहे की मुंडे साहेबाचा खूप विरोध झाला, परंतु काम मात्र चांगल्या पद्धतीने होतं हे वर्तमानपत्रांनी सांगितलेलं आहे। वर्तमानपत्राने सांगितलं आणि बऱ्याच लोकांनी इव्हन त्यांना विरोध करणाऱ्यांनी म्हटलं की ठीक आहे, यांचा एक समन्वयचा सोडला तरी मुंडे साहेबांचा काम चांगलं आहे। काम तर म्हणून त्यांचा बराच विरोध झाला आणि अशा काळामध्ये ॲक्च्युली पहिली प्रायोरिटी जी आहे शासन असो प्रशासन असतो लोकप्रतिनिधी असो जे शहरातल्या जनतेसाठी आपली जबाबदारी आहे त्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन त्याच्यावर काम करण्याची गरज होती, लोकांना न्याय देण्याची गरज होती, परंतु तो विरोध झाला ते आपल्या सर्वांनाही माहिती आहे। आणि महापालिकेची जेव्हा सभा झाली म्हणजे त्याची विरोधाची जी सुरुवात झाली ॲक्च्युली ते महापालिकेच्या सभेपासून हे सगळं उघडकीस आलं की त्यांचा विरोध आहे। तर तेव्हा म्हणजे महापालिकेच्या सभेमध्ये सगळ्यात पहिला त्यांच्या समर्थन करणारा मी शिवसेनेचा एकमेव नगरसेवक म्हणून त्यांचं त्या हाऊसमध्ये पूर्ण महानगरपालिकेमध्ये त्यांच्या कामाचं समर्थन केलेलं आहे। अच्छा, आणि अशा वेळेस तो विरोध नव्हता व्हायला पाहिजे असं माझं मत या ठिकाणी आहे। फक्त प्राथमिकता एक माणुसकी म्हणून
एक कुठल्याही प्रकारचा धर्म नाही, कुठल्याही प्रकारची जात नाही. ही जी वेळ आहे ही माणुसकीची वेळ आहे. बरोबर. आणि लोकहितासाठी प्रशासन प्लस लोकप्रतिनिधी आणि सर्वच राजकीय पक्ष सगळ्याचं काम आहे की लोकांना न्याय देणे. तुम्ही हे जे पत्र लिहिलं आज, असं नाही वाटत तुम्हाला की थोडासा उशीर झाला लिहायला? याच्यामध्ये असं आहे की म्हणजे मुंडे साहेब असताना जर हे आणि त्यातल्या त्यात सरकारमध्ये शिवसेना आहेच सध्या, तर कदाचित थोडासा पहिले जर झालं असतं ज्यावेळेस मुंडे साहेब इथे असते, ज्यावेळेस त्यांच्या बदलीचे वारे सुरू झाले होते, त्यावेळेसच जर हे पत्र लिहिलं असतं त्याचा इम्पॅक्ट आणि त्याची संयुक्तता जरा जास्त हे झाली असती. मुंडे साहेबाचा विरोध हा मी सांगितलं की जेव्हा महासभा झाली महापालिकेची तेव्हापासूनच विरोध चालू झाला. हो बरोबर. आणि ते येऊन इथे 7 महिने झाले होते आणि कुठलेही IAS ऑफिसर किंवा अधिकारी यांनी ते चांगलं काम करत असताना आणि ह्या कोरोनाच्या स्थितीमध्ये ज्यांचं त्यांचं पूर्ण त्यांची कमांड होती किंवा त्यांना नॉलेज होतं, तर असं कुठल्याही प्रकारची त्यांची बदली होऊ शकते किंवा 7 महिन्यात होऊ शकते आणि त्यांना अशा परिस्थितीत बदली होऊ शकते हे कोणाला त्यांची जाणीवही नव्हती. अच्छा. आणि अशा परिस्थितीत अचानकमध्ये त्यांच्या मागे आधीच विरोध होता आणि अशा पद्धतीने तो विरोध होऊन त्यांची बदली करण्यात आली आणि अशा परिस्थितीत ते बदली नाही व्हायला पाहिजे होती. आणि म्हणजे हे कोणी का बरं त्यांची बदली झाली किंवा का बरं बदली होऊ शकते ही कल्पना न करण्यासारखं होतं. तुम्ही म्हणालात की त्यांची बदली, हे अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण मुंडे साहेब असताना म्हणजे ह्या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये, आता ते ॲक्च्युअल गेलेच पण त्याच्या आधीसुद्धा बरेचदा असे वारे निघाले होते की 3-4 महिन्यातच मुंडे साहेबांना इथनं शिफ्ट करण्यात येतं, त्यांची मुंबईला बदली झाली, अलाना ठिकाणी बदली झाली, असे वारे मध्ये सुरूच असायचे. त्यावर आपलं काय म्हणतं? हो, त्यांना तो विरोध. आणि एकंदरीतच पाहता जर मुंडे साहेबांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर 15 वर्षांमध्ये 14 बदल्यांचा त्यांचा इतिहास आहे. हो, असा विरोध नागपूरमध्ये होतच होता पण आजच्या पहिले त्यांच्या समजा बदल्या होत असेल किंवा झाल्याही असेल, परंतु ही जी परिस्थिती आहे ही कोरोनाची परिस्थिती. आणि अशा वेळेस या नागपूरमध्ये कोरोनामुळे ही बदली जी आहे ही सामान्य जनतेला किंवा कुठल्याही प्रकारे हे एकदम बदली होऊन जाईल याची कल्पनाही नव्हती. त्याचं कारण असं आहे की जेव्हा नवीन माणूस येतो तर त्याला त्या सिस्टीममध्ये समजणं किंवा सिस्टीममध्ये काम करणं ते काही ताबडतोबच ते समजून त्याच्यावर काम नाही करू शकत. बिलकुल. तर त्याला म्हणजे भौगोलिक स्थितीचा आणि इथल्या एकंदरीत परिस्थितीचा आढावा घ्यायला माणूस किती हुशार असला किती असला तरी त्याच्यामध्ये फरक पडतोच. आणि म्हणूनच त्यांची संपूर्ण त्यांना जाणीवही होती आणि योग्य रीतीने कामही होत होतं. म्हणून अशी बदली या वेळेस होऊन जाईल, बदली तर हे होत असतात किंवा बदली होणारच आहे, हे चालणारच आहे, परंतु या काळात जे बदली झाली म्हणजे या पिरियडमध्ये बदली झाली आणि त्याच्यामुळे ते होते तेव्हा नियंत्रणात होतं आणि ते नाही आहे तेव्हा नियंत्रणात नाही आहे. नाही. तर त्याच्यामुळे अशी कल्पनाही कोणी करू शकत नाही आणि त्या बदलीच्या मागं आपल्याच लोकांनी काही विरोध केला ही आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे ते बदली. बरं. मुंडे साहेब बदली झाली त्यांची, त्यांना एक ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आणि त्यावेळेस कोरोना, ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होते आणि ते त्या ठिकाणी चार्ज घेणार त्याच्यापूर्वीच त्यांची ती बदली रद्द करण्यात आली. तर त्यावेळेस कुठे अशी आशा होती का की परत मुंडे साहेब नागपूरला मिळतील? बिलकुल निश्चितपणे. अजूनही ते त्यांची पोस्टिंग कुठे झालेली नाही आहे. मी आपल्या पक्षाशीही ते त्याची माहिती आधी दिलेली होती. आता ही जनतेची भावना किंवा या शहराचे जे हाल होत आहे किंवा लोकांना जो सहन करावं लागत आहे मी आधी पक्षाला माहिती दिली आहे आणि पक्षाशी बोललोही आहे की यांना समजा आपण जरी त्यांना त्या पोस्टवर नाही पाठवू शकलो परंतु एक सरकार म्हणून फक्त कोरोना हँडल करणे, कारण इथली स्थिती अतिशय भयंकर आहे, बिघडलेली आहे आणि याचीच भावना लक्षात घेऊन आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून मला दैनंदिन लोकांशी बोलावं लागतं, लोकांशी सामना करावा लागतं आणि दुर्दैव असं वाटते आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी मागील 4 टर्मपासून निवडून येत आहो आणि कुठलेही लोक आशेने आणि अपेक्षेने विश्वासाने निवडून देतात आणि मला 4 टर्म झाली आता म्हणजे मी निवडून देतो, परंतु माझ्याही या 20-25 वर्षाच्या काळामध्ये मलाही लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय खंत या ठिकाणी वाटत आहे या कोरोनाच्या काळामध्ये विशेषतः की मला रोज जे लोक 30 ते 40 लोक रोज फोन करतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या आशा आणि अपेक्षा असतात, मला खंत यासाठी वाटते की रोज लोक फोन करतात की आम्ही
हॉस्पिटलमध्ये 3 हॉस्पिटल फिरलो, 4 हॉस्पिटल फिरलो, परंतु आम्हाला कुठेही ॲडमिट करून मिळत नाही आहे किंवा बेड मिळत नाही अशा प्रकारचे लोकांचे फोन आहेत. आणि मीही त्या ठिकाणी लोकांचं बेड उपलब्ध व्हावं, त्यांची सोय व्हावी यासाठी रोज कमीत कमी 30 ते 40 फोन येतात आणि मी रोज लोकांचा त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि एक आपण लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही, लोकांना मदत करू शकत नाही आणि अतिशय खंत या काळामध्ये वाटत आहे की आपण लोकांना काही करू शकून नाही राहिलो किंवा काही न्याय देऊ शकून नाही राहिलो, अतिशय खंत या ठिकाणी वाटत. बरोबर आहे, आणि ही खंत तुमची बरोबर यासाठी आहे कारण ही खंत मला यासाठी वाटते कारण जेव्हा लोक तुम्हाला फोन करतात तर कुठे ना कुठे त्यांची सोय आपण करू शकलो नाही ही नागपुरातली वस्तुस्थिती आहे, तुम्ही मान्य कराल. एकदम. आणि आता मेडिकल चे जे काही हॉस्पिटल्स परत वाढवले आहे, एवढे वाढून सुद्धा आता त्या हॉस्पिटल्सनी देखील प्रशासनाच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे की ही व्यवस्था आम्ही सध्या करू शकत नाही. हॉस्पिटलचा जर असा एक त्यांचा व्ह्यू राहिला आणि प्रशासना, इव्हन मी तुम्हाला सांगतो महानगरपालिकेच्या कॉल सेंटर जेव्हा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ते दाखवलंसुद्धा, तर त्या तिथनं सुद्धा चांगला योग्य प्रतिसाद मिळत नाही. म्हणजे ते म्हणतात की तुमच्या पेशंटला तुम्ही मरायला सोडून द्या, ही घरीच मरू द्या, आम्ही सध्या काहीच करू शकत नाही, अशा प्रकारची उत्तरं आम्हाला आलेली आहेत. बरोबर. तर ही परिस्थिती आहे, तर ह्या परिस्थितीमध्ये जनतेने काय करावं? जनप्रतिनिधी म्हणून जेव्हा आपणच म्हणजे तुमच्या तुम्ही स्वतः जनप्रतिनिधी आहात, कुठेतरी ती हतबलता दिसते म्हणून मी हा प्रश्न विचारतो. एकदम बरोबर. वास्तविक या शहरामध्ये असं म्हणावं लागेल की जे लॉकडाऊन झालं सुरुवातीला, हे जे लॉकडाऊन झालं याच्यामध्ये लॉकडाऊन यासाठी प्रशासन हे असते की या जनतेसाठी या शहरासाठी प्रशासनाने आपली उपाययोजना काय करून ठेवावी, प्लॅनिंग, प्लॅनिंग ज्याला आपण म्हणू. बरोबर. तर या प्लॅनिंगसाठी लॉकडाऊन असतं. बरोबर. प्रशासनाचं काम जे होतं ते फक्त प्लॅनिंग करणे आणि जी परिस्थिती असेल त्यासाठी आपल्याला कशी परिस्थिती येऊ शकते त्याचा सामना करायसाठी हे लॉकडाऊन सुरुवातीला झालं होतं. परंतु आपल्या शहरामध्ये जेव्हा हे लॉकडाऊन झालं तेव्हा आपण जर बघितलं या शहरामध्ये तर आपले मुंडे साहेब म्हणा किंवा हे राजकीय पक्ष म्हणा ते याच्यामध्ये वादच चालत राहिला. एक समन्वयच कधी साधता समन्वय आपल्या शहरामध्ये झालेला नाही. माझं म्हणणं याच्यामध्ये असं होतं की ही जी वेळ आहे, प्रशासन, राजकीय, कुठलाही पक्ष असू द्या, कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, एक माणुसकी, मानव धर्म मिळून सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज होती. अगदी बरोबर. राजकारण बाजूला, राजकारण बाजूला ठेवून, पण त्यावेळेस ते होऊ शकलं नाही. पण आजची जी परिस्थिती आहे हे अतिशय भयानक आणि दुर्दैवी परिस्थिती आहे. आपण जर या शहरामध्ये आज बघितलं, आपली लोकसंख्या जर बघितलं तर आपली 25 लाखच्या जवळ, आपण सिटी जर नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत नाही तर 25 लाख, नागपूर महानगरपालिका पकडली तर आपण 25 लाख पकडू. आपले जर इथली लोकसंख्येनुसार आपण जर पकडलं तर आपली बेडची व्यवस्था आपण पकडू 3000, तर आपण मेडिकलचे जर पकडले तर 600 बेड आहेत. बरोबर, अगदी बरोबर. मेओचे जर पकडले तर आपण 600 1200 बेड झाले. कॉर्पोरेशनचे आपण हॉस्पिटल पकडले तर एक 400 तुम्ही ते पकडा, पण ते 400 मी तुम्हाला याच्यासाठी हे म्हणतोय की महानगरपालिकेचे जेवढे हॉस्पिटल्स आहेत तिथे मॅन पॉवर नसल्यामुळे ते कुठल्याही कामाचे नाहीत. मुंडे साहेबांनी हॉस्पिटल्स खूप छान बनवले पण मॅन पॉवर नसल्यामुळे त्याचा उपयोग सध्या तरी होताना दिसत नाही. एकदम बरोबर. म्हणजे ॲव्हरेजमध्ये आपले ते वास्तविकता जर पकडली तर आपण 5 हॉस्पिटल पकडले, 400-500 बेड पकडले, पण आता ते म्हणजे सुरळीत नाही. बरोबर. त्याची सेवा आपण घेऊ शकत नाही, घेऊ शकत नाही सध्याच्या परिस्थितीत मॅन पॉवरचा. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल जर आपण पकडले तर आधी आपल्या इकडे 60 हॉस्पिटल होते, त्याच्यानंतर 44 चालू झाले. त्याच्यानंतर आता आपण 4 दिवसा पहिले बघितलं तर आपण 60 हॉस्पिटल परत आपले प्रायव्हेट आपल्या शहरात मान्यता झाले. म्हणजे मेडिकल, मेओ, कॉर्पोरेशन आणि प्लस प्रायव्हेट हॉस्पिटल, तर प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्या इथे पूर्ण शहरात जवळपास 630 वगैरे आहेत, 670 जवळपास आपण पकडू. आपल्या इथं प्रायव्हेट हॉस्पिटलचे 2 आकडे आहेत, 1.5 आकडा आहे आणि 1.65 कॅटेगरीच्या कॅटेगरी वाईज असे प्रायव्हेट हॉस्पिटलचे आपल्या इथं आकडे आहेत. बरोबर. परंतु आपल्या कोविड म्हणून 102 हॉस्पिटल प्रायव्हेट आहे, हा आकडा बरोबर. पण जेव्हा आपण प्रायव्हेट हॉस्पिटल जेव्हा आपण आधी घेतले होते गव्हर्नमेंटकडनं कोविडसाठी, तर त्याच्यातले 60 होते पण आपण 44 म्हणजे इफेक्टिव्ह 44 होते.
त्याच्यानंतर आता 102 आहे, त्याच्यातही 4 दिवसांनी चालू होतं, 8 दिवसांनी म्हणजे 102 त्यांनी तेच म्हणत होतं की अजूनही त्यांनी पूर्णपणे कोविड सेंटर सुरू केलेले नाही केले. म्हणजे आपण या जर शहराचा अभ्यास केला तर म्हणजे आपण मेडिकल, मेयो, कॉर्पोरेशन आणि प्रायव्हेट हॉस्पिटल हे सगळं जरी टोटल ॲव्हरेज जर आपण पूर्ण बघितलं तर ॲव्हरेजमध्ये हे 4000 बेड्स आपल्याला मिळतील आणि खूप झालं तर 5000. म्हणजे आपण एकीकडे लोकसंख्ये आपण जर पकडली तर 25 लाख आहे, इकडे 5000 बेड आपले आपण हे व्यवस्था आणि आकडा रोजच्या रोज वाढतोय आणि आकडा आपला पर डेला एकदम म्हणजे भयानक पेशंट्स आहेत. 2000 घरात चालला, 1500 वरत आहेच आहे पर डे, 1500 वर म्हणजे 2000. म्हणजे आपण जर अशी तुलना केली तर म्हणजे कितीतरी लोक होम क्वारंटाईन आहे, कितीतरी लोक सिरियस झाले तर त्यांना भेटूच शकत, पॉसिबलच नाही. आपण ज्या बेडची गोष्ट करताय की 4 आपण बाहेरून चालू की ढोबळ मानाने सगळ्यात मोठा 5000 घेतला, त्यातही ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अवेलेबिलिटी असणारे बेड पण फार कमी आहे. कमी तर त्याचा आणि मुद्दा तिथेच येतो आहे की जे पेशंट पॅनिक अवस्थेमध्ये आहे, ज्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची जास्त गरज आहे, त्या लोकांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचं मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. आणि ही सगळ्यात जास्त प्रशासनासाठी, सरकारसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. एकदम बरोबर. त्याच्यामध्ये ज्यांना खरोखर आवश्यकता आहे, ज्यांना खरोखर परिस्थिती गंभीर आहे, त्या लोकांसाठी ती व्यवस्था झाली पाहिजे अशा मताचा मी आहे. म्हणजे जेणेकरून समजा एखाद्या ठिकाणी, म्हणजे मला तर असं वाटतं की शहरामध्ये कमीत कमी 20000 बेडची उपलब्ध राहिली पाहिजे कमीत कमी तरी, लोकसंख्येनुसार किंवा ग्रामीणचे पण लोक आपल्या शहरात येतात त्यानुसार ॲटलिस्ट 20000-25000 राहिली पाहिजे. आणि एका ठिकाणी जर असं केलं आपण, जसं आधी होत होतं की एका ठिकाणी समजा जास्त हे आहेत जे पॉझिटिव्ह आलेले आणि जे त्याच्यातले सिरियस वाटतात फक्त त्यांनाच ॲडमिट केलं जाईल, तर अशा प्रकारचं समजा 3-3, 5-5, 4-4 हजाराची जर व्यवस्था झाली तर मॅनपावरही त्याच्यामध्ये कमी लागतो, सोय पण होते. असे 5-5 हजाराची व्यवस्था आपल्या शहरात अजूनही होणे खूप गरजेचं आहे. मुंडे साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी 5000 बेडची व्यवस्था करण्यासाठी राधास्वामी सत्संग कळमेश्वर रोडला तिथे व्यवस्था केली होती. त्याच्यानंतर पुढे काय झालं? बरोबर. तिथे 5000 बेडची व्यवस्था केली, मॅन पॉवरमुळे तो विषय रखडला आहे. आणि आजही आपल्या शहरात जर बघितलं, जसं NMC मध्ये आपण पकडलं तर NMC मध्ये आपल्याला MD मेडिसिन डॉक्टर्स भेटत नाही, त्याच्यामुळे ते हॉस्पिटल चालू होत नाही. तर अशाच प्रकारे हे प्रशासनाचंच काम आहे. माझं एक्झॅक्टली तेच म्हणणं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पक्षपात न होता सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन, सर्व राजकीय लोकांनी एकत्र येऊन हे सगळं काम करण्याची गरज आहे आणि लोकांना न्याय देण्याची गरज आहे असं माझं या ठिकाणी मत आहे. एक हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की आता तुमच्यापाशी हॉस्पिटल्स आहे, महानगरपालिकेजवळ आहे, किंवा आपण थोडा वेळासाठी विचार करू की राधास्वामी सत्संग सारखे अजून काही नागपुरातले काही मंगल कार्यालय, आमच्या चर्चेमध्ये आमचा तो विषय होता की नागपूरमधले मंगल कार्यालय आपण ॲक्वायर करून तिथे बेडची व्यवस्था पण करू शकतो. पण मुळात प्रश्न आहे मॅनपॉवरचा, तो कुठून आणायचा? कारण मेडिकल प्रशासनामध्ये आताही जेवढे काय तुम्ही, आपण मेडिकलचे 600 बेड पकडू, मेयोची 600 बेड पकडू, पण मेयो आणि मेडिकल मिळून जवळपास 300 लोक तर ते सेवा देणारेच आज कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर हा जो अतिरिक्त ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी म्हणून आता परत 40 हॉस्पिटल्ससाठी जे नोटिफिकेशन निघालं त्यामध्ये कमिशनर साहेबांनी म्हटलं की या तर तुम्ही आम्हाला बेड्स द्या किंवा मग तुमचा 20% जो आहे तो स्टाफ आम्हाला द्या, तो आमच्या हॉस्पिटलमध्ये ना. तर ही जी परिस्थिती आहे, ह्या परिस्थिती थोडीशी चिंताजनक आहे, पण त्याच्यासाठी मग काय उपाययोजना, म्हणजे काही तुम्हाला त्याच्याबद्दल काही आहे का माहिती? माझं असं आहे की जसं गव्हर्नमेंट शिवाय यायला पर्याय नाही. आपल्याला मेडिकलमध्ये जर पकडलं तर टोटल जे बेड आहे ऑथोराईज ते 2200 आहेत. आणि ॲडमिट जर तिथे परिस्थिती ॲव्हरेजमध्ये जर पर डे राहते म्हणजे ह्या कोविडच्या अलाव तर 3000-3500 अशी फुल कॅपॅसिटी म्हणून फुल कॅपॅसिटी आपली तिथे दरवेळेस असते. आता म्हणजे जे पॉझिटिव्ह पेशंट असतात त्याचाही प्रॉब्लेम होत आहे आणि जे बाकीचे विदाऊट नॉन कोविड पेशंट आहेत त्याचाही प्रॉब्लेम होत आहे, ते ॲडमिटचा प्रॉब्लेम होत आहे. त्याच्यामध्ये समजा आपण असं केलं की एखाद्या ठिकाणी जसं ते केलं होतं राधाकृष्ण, मॅनपॉवरचा जो विषय, म्हणजे जे कायदे आहे, नियम आहे, हे अतिशय लोकांसाठीच आहे.
आणि जर अशी परिस्थिती आली तर ते कायदे नियमाचं हे करून, म्हणजे कोविडचा ॲक्च्युली इलाज काय होतो सगळ्यात महत्त्वाचा हा विषय. तर कोविडचा इलाज म्हणजे त्याच्यामध्ये इम्युनिटी पॉवर वाढवणे, त्याच्या त्या मेडिसिन्स देणे आणि ऑक्सिजन लेवल चेक करत राहणे. बरोबर, प्रिकॉशन इज द ओनली मेडिसिन सध्या, प्रिकॉशन येत नाही, ओनली मेडिसिन. बरोबर, आणि त्याच्यामध्ये जर त्याचं असं वाटलं तर त्याला ऑक्सिजन लेवल हे करणे, ऑक्सिजन म्हणजे बाहेर ऑक्सिजन पुरवणे असा वगैरे सगळा प्रकार आहे. तर याच्यामध्ये जर आपण समजा, एक तर असा विषय आहे की जे आपले भलेही त्यांना डिग्री भेटली नसेल, जे थर्ड इयरचे मुलं आहेत, फायनल इयरचे आहेत थर्ड इयरचे आहेत किंवा सेकंड इयरची, हे जर आपण त्याच्यामध्ये, म्हणजे मी सांगितलं की मेडिसिनच देणे आहे प्लस ऑक्सिजन. अडल्ट तुम्ही एका मेडिकल सिनियर मेडिकलच्या असिस्टंट म्हणून किंवा त्यांच्या गाईडलाईनमध्ये तुम्ही पेशंटची देखभाल करू शकता, ते कुठे ना कुठे तो मॅनपॉवर जो आहे तो मॅनपॉवर उपयोगात येऊ शकते असं माझं म्हणणं आहे. कारण त्याच्यामध्ये सर्जरीचा विषयच नाही आहे. बरोबर, म्हणजे सर्जरी कुठल्याही प्रकारची, म्हणजे जो डिग्री नाही सध्या ते स्टुडंट आहेत, त्या स्टुडंट म्हणून हे काम होऊ शकते असं माझं व्यक्तिगत मत आहे. बरोबर, त्याच्यामुळे त्यांचा उपयोग होऊ शकतो, म्हणजे मॅनपॉवर जो आहे. आणि तुम्ही जो मुद्दा, हा अतिशय चांगला मुद्दा आहे, सर्जरीचा विषय नाही हो. आणि याच्यामध्ये इव्हन जनतेमधूनही ज्या लोकांना याचं, काही रिटायर्ड लोक असतील ज्यांना, आता त्यांनी उत्स्फूर्तपणे व्हॉलेंटरीली समोर येऊन अशा काळामध्ये मदत जर दिली तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे आपण नागपूरकर ह्या ही जी समस्या आहे कोरोनाची, त्याच्याशी आपण दोन दोन हात करू शकतो. आपल्यापाशी वेळ थोडा आहे, जाता जाता मला तुम्हाला बरंच काही विचारायचं पण होतं, पण आपण ते परत विचारू. पण जाता जाता तुम्ही काय एक, मी त्याच्यामध्ये एक सांगू, म्हणजे जसं मेडिकल आहे तर आपण जे मेडिकल आणि मेहू आहे, समजा एक आपण प्रॅक्टिकली प्रशासनाने करतो म्हटलं तर काही पण होऊ शकते, शेवटी लोकांसाठीच करायचं आहे, नियम वगैरे सगळे विषय. समजा आपण मेडिकल हे पूर्ण कोविड सेंटर जर केलं आणि मेओ जर समजा पूर्ण नॉन कोविड सेंटर केलं तर म्हणजे त्या लोकांचाही पूर्ण त्यांना न्याय, म्हणजे योग्य उपचार होईल आणि यांचाही योग्य उपचार होईल. जसं मी सांगितलं की 3000 एवढे देतो, बरोबर, तर मेडिकलमध्ये अजून 3000 बेडची व्यवस्था होऊ शकते आणि ते स्टुडंट तिथे, म्हणजे त्यांचं तिथे आपण मदत घेऊ शकतो, म्हणजे बेड वाढू शकते असं माझं म्हणणं आहे. जे नॉन कोविड आहे, जे त्यांनाही ऍडमिट व्हायचं आहे किंवा व्हायचं आहे, तर तेही सेफली तेही होऊ शकते. बरोबर, पण प्रॅक्टिकल हे किती शक्य आहे, कारण याच्यासाठी पूर्ण यंत्रणा बाकी ते तेवढं करणं सध्या तरी असं टेक्निकली एवढं आपलं काय, आपण त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी एवढे आपण नाही आहोत, सक्षम नाही आहे. पण मुद्दा जो आहे तो तुम्ही बरोबर योग्य मांडला की कुठेतरी अशी, किंवा ह्या मॅनपॉवरचं समजा आपण 500-500 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केलं तर त्याच्यात मॅन पॉवरचा विषय. बरोबर, आणि म्हणूनच जर एका ठिकाणी आपण 3000-4000-5000 बेडचं केलं तर त्याच्यामध्ये मॅन पॉवर जो आहे तो आपल्याला कमी लागेल आणि आपलं काम योग्य रीतीने होईल असं माझं म्हणणं. एकाच ठिकाणी झालं तर मॅन पॉवरचा, म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की मंगल कार्यालय आपण विविध ठिकाणी बघितलं तर तेवढा मॅन पॉवरचाच आपली अडचण आहे. म्हणून ते एका ठिकाणी जर झालं अशा प्रकारे 4-5000 बेडची व्यवस्था, तर ते आपल्याला सोयीस्कर आहे या शहरासाठी. किशोरजी, तुम्ही जनप्रतिनिधी आहात, तुम्ही सरकारला पत्र पाठवलं आहे तुकाराम मुंडेजींना परत बोलवण्यासाठी. प्रशासनाविषयी आपण बोललो, पण जनप्रतिनिधी म्हणून जनतेने देखील तुमचं ऐकावं आणि ह्या काळामध्ये जनतेने आपली वागणूक ही कशी ठेवावी यासाठी तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? यामध्ये माननीय मुख्यमंत्री जे उद्धव साहेब आहे यांनी मी कुटुंब प्रमुख आणि आपली जबाबदारी, बरोबर, माझे कुटुंब माझी जबाबदारी, कुटुंब एक अभियान चालवलेलं, अभियान जो चाललेला आहे, म्हणजे हे जे अभियान आहे माननीय उद्धव साहेबाचं, माझे कुटुंब माझी जबाबदारी, यावर सध्या तरी कोरोना तर संपण्याचा विषय नाही किंवा, पण कोरोना निश्चितपणे नियंत्रण आणण्याचा विषय आहे. म्हणून माननीय उद्धव साहेबाचं खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी जो हे आव्हान केलं माझे कुटुंब माझी जबाबदारी, या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने कुठेतरी आपण या कोरोनाच्या विषयाला नियंत्रणात आणू शकतो. प्रत्येकाने त्या पद्धतीने जे त्यांनी आव्हान केलं आहे, जे डायरेक्शन्स दिलेले आहेत, त्या पद्धतीने जर आपण काम करू तर निश्चित रूपाने याचा फायदा कोरोना नियंत्रण आणण्यासाठी होणार आहे. शासन आणि प्रशासन आणि जनता हे तिन्ही एकत्र येऊन, तिघाही लोकांनी मिळून जर व्यवस्थित आपलं काम झालं, व्यवस्थित आपापल्या जबाबदाऱ्या समजून सगळ्यांनी, शासन प्रशासन आणि जनता यांनी काम केलं, तर निश्चित रूपाने ह्या कोरोना नियंत्रणात राहील असं माझं या ठिकाणी मत आहे.
अगदी बरोबर बोललायत की मी दर्शकांना देखील हेच सांगू इच्छित की हा त्रिकोण जो आहे जिथे सरकार प्रशासन आणि जनता या तिघांनी आपल्या आपल्या जबाबदाऱ्या जर योग्य प्रकारे पाळल्या तर कुठे ना कुठे आपण या कोरोनाला जरूर हरवू शकतो. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही खरोखर सगळ्यांनी समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येकाने घरातल्या व्यक्तीने जर आपली जबाबदारी सांभाळली, स्वतःला जर सांभाळलं, स्वतःला एका नियमात बांधून घेतलं, आपण आपले जी वागणूक आहे अनावश्यक घराच्या बाहेर न निघणे, घरात असताना देखील आपले हात स्वच्छ धुणे, इतरांपासून वेगळं राहणे, ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर आपण कोरोना नक्की, कारण नागपूरचे जे वाढते आकडे आहेत ते खूपच चिंताजनक आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू हा देखील आकडा खूप गंभीर रूप धारण करत आहे. आमचं ह्या माध्यमातून आपल्याला हेच सांगणं आहे की आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा. किशोरजी आपल्या खूप खूप धन्यवाद आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल.